समजा भूकंप आलाय, काय कराल? समजा आपल्याकडे पूर आला, आला समजा पाऊस खूप पडला, काय करणार? तर काय नाही, मस्त पावसाचं काय आम्ही बघणार कुठे कुठे भरलंय पाणी, व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढणार. असं नाही आहे. मी स्वतः पुरात आहे, तुम्ही ऐकलं असेल 2006 मला वाटतं, 6, 7, 5, 5 मी 10वीला होतो, तुमच्या एवढा होतो. आताही तेवढाच आहे, पण एक सांगतोय कसं माणसाने मनाने नेहमी काय राहावं, लहान राहू, लहान म्हणजे यंग राहू. लहानच्या मुलांचं का नाही घेत ना, समजणं फार गरज आहे. विज्ञान जर समजलं नाही ना तर तो कोणालाच येत नाही. बघा, मी काही टॉपिक येणार इंटरेस्टिंग याच्यानंतर. सगळ्यात महत्वाचा आपला सोशल हेल्थचा टॉपिक आहे. प्रश्नपत्रिका बोलता बोलता मी का सांगतोय टॉपिक, कारण का फार महत्वाचे. पहिला टॉपिक आपण सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक स्वास्थ्य हाच घेणार आहोत, का ते तुम्हाला मी सांगेलच वेळात. क्वेश्चन क्रमांक 3 किती मार्काला असणार आहे? किती मार्काला? 15 मार्काला. विचार करा, किती मार्काला आहे? किती प्रश्न सोडवायचे? किती किती मार्काचे येणार? नक्की? मी तुम्हाला म्हटलं 3 मार्काला क्रेप सायकलचा तक्ता भरा येईल फक्त, मग विश्वास बसेल. क्रेप सायकल आहे माहिती आहे. धडा क्रमांक, धडा क्रमांक 3 मधला स्वाध्यायातला तुमचा शेवटचा प्रश्न आहे क्रेप सायकल. ओके, आता अजून 3 मार्काला काय प्रश्न अपेक्षित आहे तुम्हाला? मार्गाच्या प्रश्नांसाठी काय येऊ शकतं? सर, या परीक्षेत हे प्रश्न आले होते. आकृती दिली, एक त्याच्यावरून काही प्रश्न दिले, करता येतील? तुम्हाला म्हटलं एक पॅराग्राफ येईल फक्त, रिकाम्या जागा भरायच्या, 3 मार्काला 3 विश्वास बसेल. असेच तुम्ही गेल्या वर्षी फक्त प्रश्नपत्रिका पाहायच्या, गेल्या 2-3 वर्षाच्या. तुम्हाला फक्त नावे द्यायला 3 नावं लिहिली, 3 मार्क. 3 ऑब्जेक्टिव्ह लिहिले, 3 मार्क. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणाल सर कोणती उद्दिष्टे आपल्या? बघा, लाचा झाडा आपला अर्थवेग, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ काय आहेत किंवा काय नाही आहे, ठीक आहे? तर ते ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे झाली. अजून तुम्हाला माहित आहे सगळे प्राणी आहेत आपल्या 6व्या गड्यात, अॅनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण. तुमच्यासारखे दिसणार आहेत की नाही सगळे? काय नाही म्हणता यार, पहिल्या धड्यात काय शिकलाय माहितीये का तुम्ही? भ्रूण विज्ञान, इम्ब्रियोलॉजी. काय सांगते, काय सांगते भ्रूण विज्ञान माहितीये का? बघा, आता वाईट मानू नका. मुलांना बघा, कुत्रांनी, कुत्र्यांनी पाहिलं, कुत्रा म्हणजे आपला डॉगी, तो त्यांनी पाहिलं की असं करतो का, भाऊ 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 करतो की नाही? तो बोलतो, सर भाऊ आहे माझा, अरे भेटला भाऊ 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 काय ऐकत नाही. आणि म्हशी मनावरती घेऊ नका, एक सांगतो, एक रिअलिटी सांग. म्हशी गाई चालल्या की बघा मुलींना कोण बोलतात, बे म्हणतात की नाही? मग किती प्रेम आहे बघा त्यांचं तुमच्यावर, करतात की नाही? बकरी म्हणते मे म्हणते की नाही? परत मनी मेव म्हणते, मी हो का, मी हो यो यो. तर हे सगळ्या प्राण्यांवर एक लक्ष देतं. आता तुम्ही ह्या हसण्याची कोण झाली, पण पहिल्या धड्यातल्या 4-5 पेजवर तुम्ही जर पाहिलं भ्रूण विज्ञान, भ्रूण विज्ञानमध्ये आपण जेव्हा सगळ्यात छोटी असतो, हे सगळे प्राणी जेव्हा सगळे छोटे असतात, तेव्हा पहिली जी प्रथम स्टेज आहे सर्वांची, जेव्हा आपण बनतो, बनायला सुरुवात होतो आपण, ती सगळ्यांची सगळी स्टेज जी काय आहे सारखी आहे. याच्यावरून असं म्हणतात की आपल्या सर्वांचे पूर्वज कोण असावेत? एकच. माकड उगच तुमच्यासारखा दिसतो का? अरे मजाक नाही, खरंच सांगतो सिरियस. तुम्ही शिकलाय कोणता सगळ्यात शहाणा माणूस कोणता सांगा? त्याच्याकडे शिकलोय. वाईज मॅन कोण आहे पहिला? ते पण नाही माहित. शेवटचं पेज कारण दुसरा, निएंडरथल मॅन माहितीये का? हो, नुसतं काय म्हणताय, मी विचारलो प्रश्न, तू उत्तर कोण देणार? ओके, आणि शेवटचा प्रश्न ये रहा आपके स्क्रीन पर. अरे सॉरी, आपलं मराठी केबीसी आहे ना, हे आपल्या पडद्यावर. Answer the following किंवा anyone, ओके? किती मार्काला असतो? एकच प्रश्न सोडवा असतो. किती प्रश्न सोडवायचे? नक्की सोडवणार सगळे. तर मी तुम्हाला जास्त लास्ट टाइमला सांगितलं शब्द कोड आलो होतो, तर कोणाला वाटेल सर शब्द कोड पण 5 मार्क? हो मग. आता सर्वांना विद्यार्थ्यांना काय वाटतं, 10वी म्हणजे कठीण बोर्ड परीक्षा? अरे काही नाही रे, 10वी सारखे सोपे पेपर तुम्ही कधीच आजपर्यंत दिलेले नाही. का सांगतो, मला सांगा, 10वीला जर कठीण पेपर काढले पास होईल का रे आपण? किती मुश्किल होईल, एकतर 10वीपर्यंत कसे बसे गेलेलो असतो, सरांनी आपली ढकलगाडी केलेली असते. आणि त्या 10वीला जर कठीण पेपर आला तर महाराष्ट्रातले मला वाटतं 50-60% विद्यार्थी परत 9वीत किंवा 10वीत बसायला लागेल परत, बरोबर आहे? मग शिक्षक काय म्हणतात, कॉलेजला मुलं पाहिजेत की नाही, फीज भरायला कोण पाहिजे की नाही पैसे? इंजिनिअरिंगला जाणारे, सायन्सला जाणारे, मोठे मोठे क्लासेस लावणारे, ही जर पास झाली नाही तर मग त्यांची शाळा म्हणजे पूर्ण ही दुष्काळ पडेल तिकडे. मग त्या लोकांनी काय असतं, पहिलं असतं की माझा सामान्यातला ऍक्च्युली खरी स्थिती, मानसिक स्थिती सांगतो तुम्हाला त्यांची बोर्डाची, की त्यांना वाटतं की माझा सामान्यातला सामान्य विद्यार्थी पास व्हावा. म्हणलं हो सर बरोबर आहे, आमच्यावर काय अन्याय झालं पाहिजे.
तर सामान्यतला सामान्य विद्यार्थी पास होऊन पेपर सोपा बनवला जातो आणि हुशार मुलांची सवय असते कठीण शोधायचं, सोपं कधी बघायचं नाही. आणि बिचारे आपले डब्बू मुलं नाही म्हणत पण सोयांचं एव्हरेज मुलं जे असतात ते त्यांना वाटतं हे गायला जागा करायचा, अकरा दोन करायचा, दोन फरक पेक्षा करायच्यापेक्षा जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. ते बिचारे तेवढेच करतात आणि तेवढी त्यांना मदत पण मिळते वर्गातून. बोर्डाचे पेपर सोडवताना इकडून तिकडून बिचारांना कसं का होईना, एक 15-20 मार्क ते गोळा करतातच करतात. एकदम निश्चय करून गेला असतो सर मराठी माणूस आहे पाठी ना आठवत आहे कुठून ना कुठून बरोबर आहे. आणि काही मुलं घाबरतात खूप त्यामुळे ते पाठी जात. प्रश्नपत्रिका स्वरूप फक्त 4 प्रश्नांचं, मेन 4 मुख्य 4 प्रश्न बरोबर. टोटल मार्क किती 40, पण टोटल पेपर असतो 60 मार्काचा. मला माहिती तुमचा त्याच्यावरती का फोकस आहे कारण बोईर सरांनी गेल्यावेळी तुम्हाला काल सांगितलंय 60 असतो 60, तर तेवढं डोक्यात चांगलं बसलंय मार्कांचं. मग सरांचे प्रमेय गणित बसले असेल तर खूपच छान, पण तरी पण ठीक आहे. किती मार्काचा आहे पेपर आपला पूर्ण 40 मार्काचा, 60 पैकी किती आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे 4, आणि दुसरा 40 मार्क कुठून मिळणार. आणि 20 मार्काची सेटिंग शिक्षकांना सांगा, पेढे घेऊन येतो सर काळजी करू नका ठीक आहे. सरांना काय बोलू नका उलट वगैरे, शेवटचं वर्ष आहे कोणी मुलं जरी तुमचं भांडणं असेल सरांची राग असेल, सर तुमच्याकडे कोणी शिकवलं आम्हाला सर सांगा शिकवलंय का, हा मॅडम असतील शिक्षक असतील. त्यामुळे 20 पैकी ह्याचा आपल्याला फायदा एकच आहे, गणित आणि विज्ञान ह्याच्यामध्ये आपल्याला 20 मार्क पाहिजेत ते आपल्याला सर देणार आहेत ना. त्यामुळे जरा सरांची पुढे जरा व्यवस्थित बघा, पाया पडा 10 वेळा जर कधी पडला नसाल तर ठीक आहे ओके. तर प्रश्नपत्रिका स्वरूप संपलेलं आहे, आपण धड्यावाईत चर्चा करूया आता ठीक आहे नक्की. तर पहिला आपला सगळ्यात सोपे धडे कोणते करायचे, सगळ्यात सोपे धडे कोणते करायचे सांगा. पहिला मार्क लिहून घ्या बाजूला, मी मार्क देतो तुम्हाला लिहून. पहिला धडा जो आहे आपला तीन आणि पाच, म्हणजे तीन तत्पर तीन मार्काला येणारच फिक्स आणि ऑप्शन विथ पाच, म्हणजे तीन आणि पाच लिहा. दुसरा धडा जीवन प्रक्रिया एक, चार आणि सहा, तिसरा आणि चौथा, पाच आणि सात. आता पाचवा आला असेल तुमचा हरित ऊर्जा, आला का हरित ऊर्जा पासून मानसिक स्वास्थ्य पर्यंत किती मार्क असतील सांगा. सगळ्या जणांना 4-4-4-4 कंपल्सरी आणि 6 विथ ऑप्शन. पाच ते नऊ हे सर्व धडे 4 मार्क कंपल्सरी आणि ऑप्शन विथ 6, क्लिअर आहे ओके. आणि 10वा तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट 3 आणि 5. पूर्ण सांगायचं परत, पहिला धडा 3 आणि 5 सांगितलं, दुसरा मला वाटतं 4 आणि 6, तिसरा चौथा 5-7 आणि पाचव्या धड्यापासून ते 9व्या धड्यापर्यंत कसा वाचतो रे.
सगळ्यात महत्त्वाचं आकृत्या सर्वांना आवडतात पण आकृत्या त्यांची नावं बारकाईने पाहिजे कोणतीही त्यावेळेला अपेंडिक्सची पण अशी डायग्राम येईल आणि तिथे फक्त हे दिलेलं असेल नावे द्या लक्षात ठेवा अपेंडिक्स माहित आहे तुम्हाला हा तर तिसरं झालं दुसरा आपला पॅटर्न म्हणजे असं करा तक्ते करा पाहिजे तर तिसरा तक्ते बघा जसं क्रेप सायकलचं आहे परत गेल्या वर्षी मी तुम्हाला बघा युट्यूब मध्ये पण दिलं होतं आणि मुलांच्या वहीमध्ये गेल्या वर्षी पुस्तक असेल तर ठीक असेल स्टीम सेल्स आलं होतं आपलं ज्या पेशी असतात तुम्ही त्याला स्टीम सेल्सला काय म्हणता रे मराठी स्टीम सेल दाडा आठवा मला वाटतं आठवा प्रश्न आहे ऊर्जा पेशी मूल पेशी सॉरी मूल पेशी मूल पेशींचे उपयोग असं तीन हे दिले होते सारखं पहिल्या धड्यात सुद्धा आहे बघा पहिलाच प्रश्न आहे तक्ता तक्ते कुठले सोडायचे नाही तीन तीन मार्काला तक्ते येणार ते लक्षात ठेवा तक्ता कोणता सोडायचा नाही बघा एकदम सोप्पा बनवतो विज्ञान याच्या व्यतिरिक्त काय नाही केलं ते नॉट टेन्शन न बघ पहिलाच धड्यातला पहिला स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे तक्ता आहे उत्क्रांतीचे पुरावे बघा आयुष्यात सगळ्यांना पुरावेच विचारतात बरोबर आहे की नाही कारणे द्या पुरावे काय पुरावा आहे तुमच्याकडे आपल्याला पण पुरावा द्यावा लागतो कारण विज्ञान पुराव्याशिवाय चालतच नाही ठीक आहे आता सर्व धड्यांमध्ये स्वाध्यायामध्ये जेवढे तक्ते आहेत अगदी दहाव्या धड्यात सुद्धा तुम्हाला तक्ता पाहायला मिळेल आठव्या धड्यात सुद्धा तक्ता मिळेल सातव्या आणि आठव्या धड्यातला तक्त्यापैकी एक तक्ता नेहमी येतो हे लक्षात ठेवा सातवा आणि आठवा धडा तुमचा जैव तंत्रज्ञान मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी असं वाटतं सर्वजण अभ्यास करताय का एकदम एवढी आत्मीयता दाखवताय तुम्ही माझ्या एकदम डोळ्यात पाणी आलं माहिती आहे शहाऐंशी पेज नंबर आहे बघा 86 तक्ते तक्ते आपल्याला फक्त तक्ते तक्ते करायचे काय करायचे तक्ते तक्ते दहाव्या धड्यात आहेत बघा सातव्या धड्यात आहेत आठव्या धड्यात आहेत दहाव्या धड्यात आहेत झाले कोणत्याही मुलीने एक लक्षात ठेवायचं आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये काय करायचं आपण म्हणजे एक दिवस तक्ते करू फक्त आपलं येता येता जाता तक्त्यामध्ये सांगितलं तीन काय होते एकदम सोपं जास्त कठीण नाही करायचं गप्पा मारतो की नाही त्या मुलं सुद्धा आपण जाताय अरे काय आहे तुला माहिती का आम्ही तक्ता केला त्याच्यामध्ये आहे तीनच उत्तर होती म्हणजे झाले सांगतो तुला त्याच्यामध्ये तुमचे तक्ते आपोआप होऊन जाते ठीक आहे क्लिअर चौथा चिन्ह आहेत बघा चिन्ह चौथा धडा तुमचा आवडता सायकलचं चिन्ह दिलं असलं काय तुम्ही सांगणार सायकलचं चिन्ह दिलं पाण्याचा थेंब दिला तीन चिन्ह तीन मार्क आला तुम्हाला विश्वास बसणार नाही स्वाध्यायमध्ये सुद्धा आहे थेंब एक चालतो आहे स्वाध्याय चौथ्या धड्याचा स्वाध्याय कडा शेवटचाच प्रश्न आहे बघा ते कोणतं साईन आहे पहिलं त्रिकोणासारखं आहे साईन ते रिसायकल पुनर्चक्रीकरण किंवा पुनर्वापर ठीक आहे दुसरं पाण्याचा थेंब आहे बरोबर आहे चालतोय बघा असं किती छान पैकी काय सांगतोय तो तुम्ही वाचवता का खोटारडे किती खोटं बोला अरे पाप लागेल पाप पाणी अजिबात वाचवत नाही तुम्ही ती गोष्ट वेगळी काही मुलं काही दिवस आंघोळ करत नाही पाणी वाचवण्यासाठी बरं याच्यावर एक आठवलं आपण म्हणतो रोज आंघोळ केली पाहिजे पण एक शिक्षक होते मला मुलं सांगत आले होते ऍक्च्युअली त्यांचं बरोबरही असेल त्यांनी एक असं एक संकल्पना मांडली होती म्हणजे तुम्ही असं नाही उद्यापासून आंघोळ करणं सोडा आता प्राणी आहेत रोज आंघोळ करतात का नाही त्यांना वाटलं जेव्हा जाऊन आंघोळ करणं बरोबर पण त्यांचं असं पण नव्हतं की साबण वापरायचं नाही डिटर्जंट कारण ते आपल्याला घातक आहे केमिकल पासून म्हणजे त्यांचं एक प्रकारे ऑर्गॅनिकली बरोबर पण असेल ठीक आहे रोज शरीर भजवण्यामुळे आपल्याला समजा एखादं इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन वगैरे अंग ओलं असल्यामुळे तसं स्वेटिंगमुळे घामामुळे होतं तसं होऊ शकतं वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांचं म्हणणं होतं की आंघोळ करायची नाही सत्य कोणतरी शिकलं वाटतं खरं बोलल्यावर ठीक आहे पण तुम्ही करत जावा काही हरकत नाही ओके पण साबण जे सोप्स असतात ना ते बरेच केमिकल असतात तुम्ही सायन्स शिकतात ठीक आहे तुम्हाला ते का साबण एक पोटेन्शियल बॉम्ब आहे तर घरी जाऊन बॉम्ब नका बनवू वेनस डे पिक्चर बघितलाय का अनुभव खेळ बघा तो साबणापासून बॉम्ब बनवतो अरे सिरियसली आय एम नॉट जोक करत नाही आय एम नॉट किडिंग या अरे म्हणजे मी गमती करत नाही जमती नाही करत आहे खरं सांगतोय तुम्हाला मग आता बॉम्ब फुटणार आहे का नाही तर मुली मुलं घाबरलेले फुटल फुटल असं फुटत नाही तो त्याला अजून काय काय जोडावं लागतं ती गोष्ट वेगळी पण जे तुम्हाला नैसर्गिक आहे ऑर्गॅनिक आहे तेच वापरत जावं ओके मुलं म्हणतील सर चार दिवस आंघोळ नाही केली पण तुमचा ऐकून आज साबणाने असं धुतो स्वतःला की काय विचारू नये झालं
हे तीन तीनही चिन्ह तीन मार्काला बोर्डात येऊन पण गेले, अजून पण परत सांगतोय, अजून धड्याच्या आतमध्ये सुद्धा चिन्ह आहेत बघा. मग याची उत्तर कोण सांगतंय? दिसले, सायकल आहे, पाण्याचा थेंब आहे, आणि एक चिन्ह सगळ्या याच्यावरती असतं बघा, बिस्किट पुड्यापासून ते तुमच्या सगळ्या चिप्स पर्यंत. कचऱ्याचं व्यवस्थापन दिसतंय का, करता का तुम्ही? किती खोटाडे, मी बस मधून येतो खाऊन चॉकलेट बाहेर टाकत होते, बोलतात कचऱ्याची व्यवस्था. हे शिकलात का बिचारे? बसचे कंडक्टर ड्रायव्हर असतील म्हणजे ते सुद्धा बिचारे, त्यांना पण उभारायला जागा नव्हती. मी थांबवणार होतो, प्लीज थांबा थांबा. हो तुम्ही म्हणलात आम्हाला एवढं, म्हणून म्हटलं नको थांबवायला. ठीक आहे, झाली चिन्ह. सायकल चिन्ह काय सांगतं? हरित ऊर्जा. किती जण तुमच्या जे सायकल वापरतात? किती खोटं बोलता रे, बापूसला आधी सांगून ठेवलंय दहावी पास झाल्यावर आपल्याला मोटर बाईक पाहिजे, बोम बोम करणारी, बोम बोम. मुलींनी आधी सांगून ठेवलं ऍक्टिव आहे पप्पा, फिक्स आहे, 35% मिळणार आहेत मला. मग नाही नाही मिळणार 35%? बरं ठीक आहे, हरकत नाही. सायकल आहे का? किती मुलं सायकल वापरतात? आता युरोपमध्ये गेलो, सर्वांच्याकडे गाडी आहेत, फोर व्हीलर आहे, टू व्हीलर आहे, स्वित्झर्लंडमध्ये सगळीकडे, पण इथे सायकल जास्त वापरतात. तिकडे सायकल पण चालवली, छान असते, सायकल चालवायला पण छान वाटतं, कारण रस्ते चांगले आहेत, आणि तिकडे स्पीड ब्रेकर नसतात. माहितीये का स्पीड ब्रेकर का नसतात? ऍक्च्युली तुम्हाला माहितीये का स्पीड ब्रेकर नसावेत, असा रूल आहे, पण आपण काय टाकतो, आपल्या इकडे सगळे हेवी ड्रायव्हर आहेत, हेवी ड्रायव्हर आहेत, असे गाडी चालवतात जसं आता विमान टेक ऑफच करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी जपून लक्षात ठेवा, सायकल जरी वापरायची असली वापरू शकता. आता आपल्याला तुम्हाला माहिती इलेक्ट्रिक वाहनं सुद्धा आलेली आहेत. ठीक आहे, आलेत ना इलेक्ट्रिक वाहनं तुमच्याकडे? आहे का कोणाकडे इलेक्ट्रिक वाहन? मला गिफ्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके ठीक आहे, पुढे चिन्ह झाली सर्व, अजून चिन्ह कोणत्या धड्यामध्ये आहेत? अरे माहीत पाहिजे रे, फक्त आकृत्या विचारतो यार. दहावा धडा तुमचा आवडता, काही धड्यांच्या स्वाध्याय सोडून आतमध्ये सुद्धा तक्ते येतात, ते सुद्धा करायचे. चिन्ह दिसली तुम्हाला? आवडती आवडते आहेत बघा, दिसली का? ही सर्व चिन्ह करायची आहेत, तीन मार्काला तीन चिन्ह, दोन मार्काला दोन चिन्ह. एक त्यातलं मधलं आहे बघा, कवठ्या महाकाळचं पाहिलं का? ते तुम्ही सर्वांनी पाहिलंय, ओरिजिनल मध्ये पण पाहिलंय. सांगा कुठं पाहिलंय, कुठं पाहिलंय? अरे हे सॉरी टकलू म्हणतो, कवठे महाकाळचं साईन कुठे पाहिलंय? अरे डीपी पाहिले का? डीपी, अरे व्हॉट्सअपवरची डीपी नाही, अरे ते लाल डब्बा असतो रस्त्याच्या बाजूला, तिथं गेलं की आपल्याला एक शॉकिंग ट्रीटमेंट मिळते. तिथं लिहिलं असतं इथे हात लावू नये किंवा काय, डेंजर डेंजरच्या वरती असं तो बसलेला असतो कवठे महाकाळ. मग अशा चिन्हांना काय केलं पाहिजे? हात लावलं पाहिजे, गोंजारलं पाहिजे. मग हात लावू नये हे तुम्हालाही सांगा, छोट्या लहान भाऊ बहिणी आई बाबांना सर्वांना सांगा, कळलं का? बघा किती उपयोगाचं आहे, तुम्हाला विश्वास नाही बसत, काय करणार. पुढे सिलेंडरचं पाहिलंय का कधी? सिलेंडर, समजा सिलेंडर लिकेज झाल्यावर काय कराल? बघा आपण सगळं ओरिजिनल शिकवतोय, पुस्तकी ज्ञान काहीच नाही, सगळं ओरिजिनल. मला सांगा सर, सिलेंडरला सिलेंडर लिकेज झाला, ठीक आहे, काय कराल? सर आम्ही जास्त काय नाही करणार, 1 2 3 शो डायरेक्ट घराच्या बाहेर. तुम्ही बिलीव्ह नाही कराल, कोणताही सिलेंडर लगेच फुटत नाही. ठीक आहे, जवळ तो समजा चुकून आग पकडली, घरी आपल्या ओलीच्या आधार असते, अशी जसे मस्त हे करायला मुलींना सवय असते, असं ओढणी करते, त्याच्या ओढणी करून डायरेक्ट टाकून द्यायची. मुलांना माहिती आपलं एकच आहे जातलं की तुम्हाला अबो पिजलं. ह्या सोप्या गोष्टी आहेत, आपल्याला शिकायला आहेत, पण आपण शिकत बघा, तुम्ही म्हणलात नाही, मी बोललो नाही, किती बघा तुम्हाला पकडलं की नाही, तुम्ही स्वतः बोललात नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना शिकायच्या आहेत, कळलं? ओरिजिनल अँड प्रॅक्टिकल, ओरिजिनल अँड क्लिअर. चिन्ह झाली, सर्व करणार आहेत पक्का? आता बघा, दोन दोन नावे दे असतात, चौथा धडा परत आपण आपला सोपा धड्या, चौथा नववा पुढचा आधी करायचं तुम्हाला सांगतो, लवकर होणारा. नववा दहावा चौथा पाचवा हे धडे आधी करायचे. सर्वात आधी जर काय करायचं, नववा दहावा चौथा आणि पाचवा, सगळ्यात सोपे तुम्हाला आवडणारे, चित्र बघून आवडणारे, छान छान दिसणारे, त्यांचेच 25 मार्क झाले सगळ्यांचे, तीन चार चॅप्टरचे बाद झाले 25-30 मार्क, बरोबर आहे. यावर्षी मी तुम्हाला म्हटलं एक अन्न सकळी पुढचे येईल, एकदा साप दाखवला आणि ब्रॅकेट 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 दाखवला आणि शेवटी मूळ दाखवला, त्याच्या पुढे साप आणि त्याच्या पुढे तीन मार्क आला किंवा पाच, तर भरता येईल का ते? पहिला नागतोडा लिहायचा, नागतोड्याला कोण खाणार?
वेडू मामा कोण मामा पुढे लिहू नका तुमचा मामा आहे त्यांचा नाही बेडूक बेडूकच्या पुढे साप कसा दिसतो आजगर काढणार का साप काढणार सर आम्ही सापासारखं काहीच काढणार नाही आम्ही काय लिहिणार तिथे फक्त अरे साप लिहित नाव लिहिणार काय लिहिणार नाही कोणीतरी डिझाईन काढायला सर सापाचा फाना काढतो ना जरा जरा दिसायला छान त्याच्यानंतर कोण गरुड ओके किंवा एखादा मोर असेल गरुड असे अन्न सकाळी तुम्ही दाखवू शकता ब्रॅकेट येणार फक्त मारायचं जास्त काय करायचं नाही ते फक्त आपल्याला काय करतायत आयुष्य आपलं जरी कोणत्याही गोष्टीने भरलेलं नसलं त्यांनी तरी सांगितलंय की शब्द तरी भरा आणि चित्र वगैरे नाही काढायचं बाई चित्र काढू नका कोणी अन्न साखळीमध्ये जर ब्रॅकेट दाखवलंय तिथं कोणी चित्र काढायची तुमची चित्रकला घरी नाही तिथं सगळं पेपर रंगवून याल नंतर कळेल की अरे चित्र काढायची नव्हती माझा वेळ गेला फक्त ब्रॅकेट आहे ना तेवढीच उत्तरं लिहायची एकचं कोणतं दोनचं कोणतं तीनचं कोणतं चारचं कोणतं पाचचं कोणतं जास्तच हौस असली सोपी वाटली तर त्या ब्रॅकेटमध्ये तिथं नावं लिहायची पण त्यांना मी तुम्हाला सांगितलं अपेक्षित काय आहे एकचं उत्तर हे आहे दोनचं उत्तर ते आहे तीनचं उत्तर ते आहे आणि चारचं उत्तर ते आहे कळलं पक्का त्याच्यानंतर शब्द कोडे गेल्या वर्षी पाच मार्क आले पाच शब्द कोडे दोनच आहेत एक आहे आठव्या धड्यात आणि दुसरं आहे पाचव्या धड्याच्या स्वाध्यायात बघा सॉरी आठव्या म्हणतो नवव्या धड्यात आहे काही पाचव्या सॉरी नव्यातलं तर गेल्या वर्षी आलेलंच आहे रिपीट झालं तर सोने पेसू आगा नाही झालं तर पाचवं तर आपल्याकडे शब्द कोड आहेच खूप छान वाटतंय सर्वजण एकदम असे फ्रेश वाटतंय आत्ताच तुम्हाला म्हणजे म्हणतात ना आत्ताच मग मी टिकली पावडर लावून पाठवलंय असं असं वाटतंय सगळेजण आणि सर्वांनी आज नक्की आंघोळ केली असेल का व्याख्यानाला जायचं लांब जायचं ना जरा बरेच शाळा येणार बरेच मुलं येणार ठीक आहे झालं शब्द कोडे दोनच आहेत बघा गेल्या वर्षी एक शब्द कोडा पाच मार्काला आलोय विषय किती हार्ड आहे बघा विषय सोपा आहे रे बाबा नाही काय लगेच लगेच नाही म्हणतो विषय सोपाच आहे हार्ड बनवायचा नाही ओके झाले तक्ते फरक स्पष्ट करा ते पण फरक स्पष्ट कोणतं तुम्हाला सांगतो जे स्वाध्यायामध्ये ऑलरेडी आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणाला हात लावायचा सोपं देतोय तुम्हाला काही हार्ड दिलेलं नाही अजून काहीच नाही गिव्ह रिझन पण तुमच्या जेवढ्या चॅप्टरमध्ये दोनच चॅप्टरमध्ये आहे तुमच्या दोन का तीन तेवढेच कारण द्या करायचे याच्या पुढचं कारण द्या जेवढी स्वाध्याय आहे तेवढीच करायची तुमच्या मोस्टली मला दोनच धड्यात आहेत त्यातला एक सातव्या धड्यात असेल बघा आणि आठव्या आणि लास्ट सगळ्यात महत्वाचं आकृत्या झालेत का आपल्या आकृत्या तुम्ही फक्त कोणत्या लिहिलेत फक्त स्वाध्यायातल्या नाही ना आकृत्या प्रत्येक आकृत्या जेवढ्या पुस्तकात आकृत्या आहेत सोप्या सोप्या तर सर्व आकृत्या तुम्हाला बघायचे ओके शेवटचा पण अर्ध्या तासात मी तुम्हाला इम्पॉर्टंट पटापट टिक करून देईल पण तरी पण आहे आपल्याकडे वेळ आहे बरोबर ठीक आहे क्लिअर आहे कोणा काय आलाय हा आवाज कुठे आहे तुमचा कंटाळा आलाय एकदम फ्रेश वाटतं एकदम आत्ता जसं का आत्ताच आलाय ठीक आहे सगळ्यात छान काय माहिती का मुलं एवढी कमी आहेत पण खूप शांत बसलेत मुली एवढ्या जास्त आहेत तरी शांत बसलेत कारण मुली जिथं तिथं गप्पा आल्या म्हणजे चार गावच्या गप्पा आल्या सोप्या सोप्याने आज तर चार शाळेत म्हणजे पाच शाळेच्या गप्पा आल्या एक शाळा एक स्त्री एक्स्ट्रा जे पण आहे ते बरोबर की नाही हा म्हणतात नारा किती ठीक आहे चला झाले तक्ते केलेत आकृत्या केल्या पक्का यावर्षी मला विचारलं मोबाईल फोनचे फायदे तोटे तुम्हाला विचारणार आहे तर काय बोलताय सर आहे का धड्यात हो हो आहे कोणता दहाव्या धड्यात तुम्हाला दिलाय मोबाईल काय बोलताय रे काय काय या चला नवा धड्याकडे आपला पहिला सामाजिक स्वास्थ्य काय आहे सामाजिक आता अजून एक सांगायचं राहिलं काही काही ठिकाणी ब्रॅकेट आहेत हिरवे निळे पिवळे ते ब्रॅकेट प्रमाणे वाचायचे का जसं गेल्या वर्षी आपल्याला मला वाटतं किलो वॅट मध्ये विचारलं एक कोणत्या कोयना डॅमचं किती किलो वॅट एनर्जी निर्माण करते नेम द फॉलोइंग हुशार मुलांसाठी बघा ते जेवढे पण छोटे आतमध्ये ब्रॅकेट आहेत तुम्हाला हे माहीत आहे का डू यू नो हे सगळे तक्ते बारकाईने वाचायचे नेम द फॉलोइंग साठी येतात मोठ्या प्रश्नांसाठी नाही येणार जसं एक त्यात बाबा पण आहे ज्यांनी झाडं खूप लावली काय नाव त्यांचं जाधव त्या जंगलाला नाव सुद्धा काय मिळालं शाबा मुला हे जंगल मिळालं की नाही मग असं फक्त विचारतात की काय कुठे होते कुठे कुठे माहित आहे आसाम कोणते आसाम कोणते ठीक आहे
तर हे छोटे छोटे प्रश्न आता हे तक्ता तुम्हाला दिलेला आहे तसा तशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. टेंशन जास्त घ्यायचं येतं का तुम्ही? त्यासाठी तुम्हाला 9000 आहे सामाजिक स्वास्थ्य. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आवडीचे एकदम पहिलं पेज काढा बघा. ओके त्यावर एक तक्ता दिलाय तुम्हाला, एक मोठा तक्ता येतो ऍक्च्युअली. त्याच्यानंतर दुसरं पेज बघा, त्या पेज वरती तुम्हाला एक मुलगा असा आज मांडी घालून बसलाय, जर तुमच्यातले काय आता सध्या बसले असतील तसे तसा बसलाय तो. काय तू काय विचार करतोय? मानसिक ताणतणाव. मी तुम्हाला म्हटलं 2 मार्काला किंवा 3 मार्काला तुम्हाला सांगतील मानसिक ताणतणाव काय असतो त्याबद्दल स्पष्ट करा, त्याचे उपाय काय काय असतो मानसिक ताणतणाव. सर मानसिक ताणतणाव तर माहित नाही पण तणाव असतो हो कसला तरी, तसा आमच्या अभ्यासाचा आहे. ठीक आहे, कोणाला काही येत नाही म्हणून नाही, कोणाला वाचता येत नाही म्हणून, कोणाला लिहिता येत नाही म्हणून, बरोबर आहे की नाही? तर तो टॉपिक फक्त वाचायचा. काय सांगितलं मी? वाचायचं आणि तुमच्या शब्दात जर तुम्हाला फक्त वर्ड कसे पाहिजेत, वैज्ञानिक पाहिजेत. अगदी घरचे वर्ड आपले आगरी भाषेतले लिहायचे नाहीत, त्याला अवरा मोठा प्रॉब्लेम झाला नेन झाला तेन झाला असं लिहायचं नाही, फक्त आपलं वैज्ञानिक भाषेत लिहायचं आहे. दुसरं बघा तुम्हाला दिलंय ऍडिक्शन आहे, विचारत नाहीये पण तुम्हाला त्यांना ऍडिक्टेड मुलं त्याच्यावरती 5 मार्काला गेल्या वर्षी ऍडिक्शन वरती जसं तुम्हाला सांगितलं एक शब्द कोणाचा होता, एक ऍडिक्शन नावाचा वर्ड आहे त्याच्यावरती 5 मार्काचा हे आला, आजूबाजूला सगळं लिहायचं होतं आपल्याला. ठीक आहे, पण एक सोपा प्रश्न विचारतो आला होता बोर्डला, मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी 2 उपाय सांगा काय? काही तुम्ही पाठांतर नाही केलं काय? ते म्हणतात हास्य जत्रा बघायची असं, गाणी बोलायची म्हणतात, हसायचं, अजून व्यायाम करायचा, खेळायचा, अजून सोपं सांगणार आहे काय सांगणार आपण? गाणी बोलू, डान्स करू, टेन्शन नॉट. ओके बरोबर, डीजेवाल्या बाबूला बोलू आपण, क्लिअर आहे? आता हे मला सांगा, हे पाठ करायचं आहे का की मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी 2? आपल्याला माहिती आहे आपलं मानसिक ताणतणाव दूर कसा होऊ शकतो ते लिहायचं. कोण म्हणले सर मोबाईल मध्ये गेम्स खेळला ना ताणतणाव लगेच दूर, असं काही लिहू नका सर चुकीचे देते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची एक आकृती आहे बघा तुम्हाला, ते म्हाताऱ्याला काहीतरी म्हणते ती बाई, घराबाहेर जा म्हणते का? मग आता तुम्हाला म्हणून सांगतो बाळा ना का मी तुम्हाला म्हाताऱ्याला सांगतोय हा धडा पहिल्यांदा का गेल्या प्रत्येक माझ्या व्याख्यानामध्ये हा धडा पहिला आहे. सामाजिक स्वास्थ्य आहे आणि ज्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी होत नाही ते शिक्षण काही उपयोगाचं काही उपयोगाचं. मी परत सांगतोय विज्ञान फक्त वाचा, फक्त काय वा? मराठी तुम्हाला समजतं असं मी समजतो, मराठी तुम्हाला समजतं असं मी समजतो. 50% जरी मराठी तुम्हाला समजत असेल किंवा सेमी मध्ये जे आहेत त्यांना जर इंग्लिश समजत असेल तर हे तुमच्या खूप फायद्याचं आहे. त्याच्या आधीच टॉपिक जो ऍडिक्शनचा घेतला मुलांना सांगतो, एक पियर ग्रुप असतात त्यांना म्हणतात सम वयस ग्रुप, हे ग्रुप काय करतात आपल्याला वाईट सवयी लावतात. बघा आपलं शिक्षणाकडून प्रबोधनाकडे कसं जातोय आपण, मुलं एखादा मुलगा म्हणतात अरे मैत्रीसाठी नाही का, अरे बस का, मुली म्हणतात अरे आपण तूच आपलीच मैत्री असं आपलीच बहीण, म्हणून आपल्याला काही चुकीच्या गोष्टी जसं समजा एखाद्याला व्यसन असतं ड्रिंकचं असेल काय अजून बरेच, तुम्हाला विश्वास नाही बसणार आम्ही शहरात आहे अशा प्रकारचे ऍडिक्शन आले तुम्ही विश्वास सुद्धा बसू शकत नाही. इलेक्ट्रिक हे सुद्धा आहे, विचार करा इलेक्ट्रिक सिगारेट त्यांना आपण म्हणतो ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला कळणार पण नाही शिक्षकांना बहिणी काय इलेक्ट्रिक डिवाइस आणलंय. टॅबलेट बऱ्याच गोष्टी आहेत, तर सर्व मुलांनी ज्यांना आई वडिलांची जाणीव आहे शिक्षकांनी आजपर्यंत त्यांना घडवलंय 10-12 वर्ष. आणि खास करून मी का सांगतोय आपण मराठी माध्यमाची मुलं आहोत, सेमी असले तर ती मराठीच मीडियम आहे, त्यामुळे आपण कोणत्याही वाया जायचं नाही. म्हणून हा टॉपिक प्रत्येकाने आज घरी जाऊन जरी तुम्ही हा धडा वाचला तरी मला माझं 2 तासाचं व्याख्यान सफल झाल्यासारखं वाटेल, कारण एवढं शिकलात तरी भरपूर कळलं तुम्हाला. आपोआप अभ्यास करायला लागेल, आपोआप स्ट्रेस फ्री अभ्यास करायला लागेल. त्याच्यानंतर आहे ती बाई त्यांना सांगते, आता तुम्हाला माहिती ना आपल्या समाजात एड्स वाले झालेले रोग असतात, कुष्ठरोग झालेले असतात, तर अशा लोकांना आपण काय करतो अगदीच म्हणजे किंवा एखादा खुपतोय टीबी झालाय तर विचारायला आपण अजिबातच विचारत नाही, बरोबर आहे? पण लक्षात ठेवा सगळ्यात मोठा भाव या जगात काय असेल तर तो सेवा भाव. कोणता भाव? मग त्यांची सेवा केली पाहिजे का त्यांना घराच्या बाहेर टाकलं गेलं पाहिजे? आणि सर्व मुलांनी लक्षात ठेवायचं जग गोल आहे, उदाहरण देतो जग गोल आहे तुम्हाला वाटतं नाही वाटत? मग पृथ्वीची आकृती बघा, तुम्ही आता इथून जरी गेलात परत फिरून कुठे याल? इथेच याल, या मार्गाने गेला तरी सैव नसून परत इकडेच येणार, बरोबर आहे? तसं जुनी गोष्ट जी असते ती पुन्हा नव्याने येते, कसं सांगा? जसं आपल्या आता मराठी संपत चालली होती, बरोबर आहे? बरोबर आहे, आज 5 शाळा मराठीच्या माझ्या बरोबर बसलेल्या आहेत,
ज्या शहरात एखादी मराठी शाळा मुश्किलने जिवंत असेल तिथे आज 5 शाळा बसलेल्या आहेत. पुण्याच्या झेडपीची शाळा आहे, तिचे पुढचे 3 वर्षाचे ऍडमिशन मराठी मीडियमचे फुल झाले. तिकडे लोक उभे आहेत आम्हाला मराठी मीडियममध्ये ऍडमिशन द्या. पण इंग्लिश मीडियमच्या भरमसाठ फीस काय होतं मी तुम्हाला सांगतो. मी असं मला हे म्हणत नाही इंग्रजी शिकू नका, पण इंग्रजी आणि मराठी त्याच्यामुळे काय झालेलं माहिती का, तर त्याला इंग्रजी येत नाही आणि धड मराठी येत नाही, मध्येच राहते कुठंतरी आपलं. अर्ध इंग्लिश बोलतंय, अर्ध मराठी बोलतंय, अर्ध हिंदी बोलतंय, आणि काय समजायचं हेच त्यांना समजत नाही. कळतंय? तर प्रत्येकाने फक्त लक्षात ठेवायचं मराठीवरती थोडं आपल्याला फोकस करायचं, आणि वाचायला जर तुम्हाला मराठी येतं तर याच्यापेक्षा चांगलं काही नाही. तर अशा लोकांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आता दुसरी एक आकृती दिली, कदाचित या वस्तू मला बोर्डाला येईल, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, एक आई बघा मुलाला ढकलते एकदा ओढते, याचा अर्थ काय? अरे सोपं विचारतो मी, बघा आकृत्यांशिवाय काही विचारतच नाही येत मला. मी पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, पूर्वी काय करायला लागायचं, म्हणजे घरात घ्यायला लागायचं, घराच्या बाहेर टाकायला लागायचं, घरात घ्यायला लागायचं. आता काय होतंय, का बाहेर टाकलायचं, येडाय म्हणून का, मग त्याला काही येत नाही म्हणून का, एवढं 10 वर्ष मेहनत केली पैसे पडले काही येत नाही म्हणून का, मग तो खेळत नाही. बरोबर, खेळणं गरजेचं आहे. तुम्ही किती लोक स्पोर्ट्स मध्ये भाग घेतलेत राहत वरती करा, कोणी शालेय आंतरशालेय तालुका स्तरीय किंवा जिल्हास्तरीय काय कोणत्या स्पोर्ट्स मध्ये असेल तर कृपया हात करावा. अरे घेतला कोणी आहे का, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, मी एकटाच आहे का अजून कोणी आहे, आहेत, व्हेरी गुड. अरे मला फक्त राज्यस्तरीय जिल्हास्तरीय या लोकांनी हात वरती करा स्पोर्ट्स मध्ये गेलेले आहेत. तुमचं सर्वांचं माझ्याकडून कौतुक. हा बोलू नका, मी फक्त हात वर करायला सांगितलं, तर परत इंग्लिश वापरायला लागेल, रेज युअर हँड. ठीक आहे, करा हात खाली करा. सर्वांना सांगतो आयुष्यात किती त्रास होतो ते खेळणं सोडायचं, कळलं? कारण खेळल्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत. सर्वांनी मोबाईल मध्ये अडकून राहू, आईला वडिलांना सांगा 12 मोबाईल, फक्त पैसे माझ्या नावावर टाकून ठेवा. मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, मुलांसाठी कुठली योजना नाही, म्हणून कुठली तरी आपलं एफडी किंवा आरडी करून टाका. बरोबर, काय त्याचा काय फायदा होईल, किती पैसे जमा होतील माहितीये का तुम्हाला? मोबाईलच्या रिचार्जचे पैसे टाकायला सांगा, मोबाईलचे पैसे जमा करून ठेवायला सांगा, त्याच्यावर व्याज मिळेल, व्याज मिळेल, आणि मग तुम्हाला पुढे त्याचा फायदा होईल. कळलं? सर्वांना बघा, या कृती बोर्डाला आली तर तुमच्या शब्दात लिहायचं आहे, फक्त वैज्ञानिक शब्द. ओके, आपली प्युअर मराठी वापरा, प्युअर मराठी कळतंय ना. एखादा शब्द आपला गावचा असेल चालेल, समजून घेतील, शिक्षक पण सगळे काय आहेत आपलेच आहेत, नाही समजून घेतले तर म्हणायचं मराठीत समजलीच पाहिजे कुठली भाषा असू दे. ठीक आहे, पुढे पुढचं चित्र बघा. जेवताना मोबाईल घेणारे किती जण आहेत तुमच्यात, लाज पण वाटत नाही आतवर करतो. अरे जणाची नाही मनाची, जणाची नाही काय होतं, मोबाईल घेतल्याने आपण एक तास खातो, एक तास लागतो. पहिला आम्ही जेव्हा खेळायला जायचो तेव्हा तुमच्याकडे कोण खेळाडू असतील ज्यांच्याकडे बाबा परिस्थिती नाहीये मोबाईल, मला सांग, कोणाला कंटाळ येत नाही की नाही, फक्त तोंड बंद ठेवायचं येस आणि नो साठी. ओके, बाकी काही तुम्ही उगाच सरांना शिक्षकांना असं तुम्हाला सुखसुख करायला लावू नका, सुखसुख. ओके, कोंबड्यात का तुम्ही, मग तुम्हाला शिक्षुक शिक्षुक करायला लागतंय, कळलं? त्यामुळे शांत बसा, कळलं? कोंबड्यांनी पण, सॉरी म्हणजे मुलांनी पण. तर जेवताना मोबाईल वापरणं गरजेचं आहे नक्की. मुली किती मोबाईल वापरतात नक्की, व्हेरी गुड. बघा अजिबात नाही ना, असू दे, असं आहे माझ्या पप्पाचा आहे गप. मुलांमध्ये अच्छा, एक काम करा, 12 मोबाईल नो असं स्वतः घरी लिहून ठेवा, नो मोबाईल. जगायचं असेल लहानपण, का सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा एकच विचार, म्हातारे मी थोडं जर 30-35-40 पुढे जाल तर विचार करायला, काश त्यावेळेला आम्ही खेळलो असतो. खेळा बागडा, खेळायला काय तू, बघा मम्मीने 2 पटके दिले तरी चांगलेच आहे, खेळतोय जास्त म्हणून की खेळते जास्त का, तर कसं तब्येत चांगली होते ना फटके खाल्याने. पण मोबाईलमुळे फटके खाऊ नका, आधीच कमजोर, मान वाकून वाकून बिचारे मान अशी झालेली असते, कोणाची अशी कोणाची तुटायला झालेली असते. ठीक आहे, पुढचं, यावर्षी मला वाटतं परीक्षेला अपेक्षित, बघा काय झालंय, ऍक्सिडेंट झालंय काय, काय चाललंय, सेल्फी घेतोय काय असते रे सेल्फी, काय मला बाबा माहित नाही, मी मोबाईल वापरतो का, बघा आहे वाटतो, माझा नाही तो, माझा नाही, घरून आणलाय असंच आपण. ठीक आहे, सेल्फी काय असते माहिती ना, असं काहीतरी घेतात, असं असं करतात आणि असं करतो म्हणे, असं काहीतरी करायचं, फोटो पण येतो म्हणतात, चेहराच दिसतो एवढा मोठा दिसतो, कधी कधी भीती वाटते.
पण तरी पण सेल्फी. आता हे सेल्फी कुठे काढली पाहिजे, रस्त्यावर गाडी येताना काढली पाहिजे का? काय होईल, ऍक्सिडेंट होईल, तरी पण तुम्ही काढता. किती माहिती आहे बघा, कळतंय पण एवढं माहिती तरी पण. आता शाळा सुटली ना, रस्त्यावर थांब थांब आपल्या ग्रुपचा एक एक होते ना, आपण आलो होतो ना इकडे असं, ठीक आहे. पण एक छान आवडलं मला, सर्वांना 10 मिनिटात सरांनी सांगितलेलं की वॉशरूमला जाऊन या वगैरे, त्यावेळेला 90% मुलं जी गेली ना ती वॉशरूम कडे तर देवाच्या मंदिरात गेली. मला दर्शन घ्यायला मिळालं नाही, सगळेजण काही मुलं तर मन्नत मागत होते, मुली फिरल्या नाही तेवढं ते मुलं फिरत होती शनीच्या होते ते म्हणत होते बघा ते शनिदेवाला सांगत असेल, शनिदेव तुम्ही आमच्या ग्राउंडवरती फिरू नका, मी फिरून घेतोय आधीच. आणि मुलं काही केली जय श्रीरामच्या नारे वगैरे, खूप बरं वाटलं. अध्यात्म जसं महागाधी महाराज आले होते, अध्यात्म आपल्यामध्ये जिवंत असणं, त्यापैकी मी पहिल्यांदा बघितलं तर अशी मुलं सिरियसली सांगतोय. भले त्यात टिकेवाले पण आपले जास्त आहेत, टिकावाले काय आणि मुली टिकली का लावतात त्यामध्ये सायंटिफिक कारण आहे. घरी जर कोणाला माहित नसेल तर गुगलवरती सर्च करा, कारण मला एवढा वेळ नाही की सगळंच तुम्हाला सांगायला. सायन्स आहे इथे, आपण इथेच का टिकलेला होतो, इथे काने टिकले लावत, इथे काना लावत, ओके, इथे वर इथं काने लावत, इथं कानावर काने लावत, तर याला कारण आहेत. मुलं सुद्धा जे टिका लावतात, जे अध्यात्माच्या जर कोणी जात असेल हरिपटाल ते कदाचित सांगितलंही असेल, तर लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीमागे सायन्स आहे, ठीक आहे. पुढचं, ही आकृती आली सेल्फी विषयी, तुम्हाला स्वतःच्या शब्दात जरी लिहिता येईल का तेवढं तरी मराठी येतं ना, मला सगळं नाव लिहायला येतं ना मराठीत, म्हणजे तुम्हाला येणार, मग काय प्रश्न नाही. पुढचा, काय झालं, अपघात झाला, अपघात झाल्यावर काय करतो सर? पहिला मोबाईल काढतो आम्ही, काय लागलो होतो सर त्याला, अरे अरे बाबा रोखतं काय, अरे अरे पहिला आम्ही काय करतो, व्हिडिओ बनवतो, बरोबर आहे हो म्हणतात ना, बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे. काय मग इथून पुढे मोबाईल, आता फक्त आपला एक ठाणे शहर असा आहे, ठाणे कल्याण डोंबिवली, मी पर्सनली बघितलेला स्वतःहून सांग, आपल्या शहरात कोणी पडलंय ना कधी कोणी मोबाईल उडवलं बनवताना मी पाहिलं नाही. कारण मी आम्ही प्रवास करत असतो एकदम एकाला गाडीने उडवलेला, सगळेजण थांबले, काही काही लोक कसं पडलंय, आता दुसऱ्या शहरात वगैरे मी पाहतो पडलंय कोणी विचारत नाही, पण आपली कर्म मी जी ठाणे आहे ना, मला याचा खरंच अभिमान आहे. त्या ठाणे शहरात मी पाहिलेलं की माझ्या बाजूला एक व्यक्ती पडला, म्हणजे त्याला कारनेच उडवलं डायरेक्ट, तर सगळे बाईकवाले थांबले, कारवाले थांबले, पूर्ण तो एवढा मोठा हायवे थांबवला आणि त्याला डायरेक्ट हॉस्पिटलसाठी पूर्ण सगळी सोय करण्यात आली. हे आपलं ठाणे आहे, आणि अशी संस्कृती जिथे जिवंत आहे, संस्कार जिथे जिवंत आहेत ना, तो समाज नेहमीच पुढे जातो. बरोबर, टाळ्या वाजवल्यात म्हणजे इथून पुढे तुम्हाला सर्वांना एक लक्षात ठेवा घ्या, हे पण सांगतो मी, कारण सरकारतर्फे सांगतो, सरकारी माणूस आहे म्हणून असं नाही किंवा सरकारातून आलोय काय मंत्री संत्री आहे म्हणून नाही, पण सर्वांना सांगतो एक नीट लक्षात घ्या. पहिलं काय होतं, अपघात झाल्यानंतर त्याची चौकशी होईल, आता आपल्याला तो रूल नाही लागू, उलट त्यांचा सत्कार होतो जे अपघातामध्ये ज्यांना मदत करतात. पहिले लोक काय म्हणायचे, उगत कुठे ह्याच्यात पडायचं, ते मेलं बिलं तर आपल्यावर येईल असेल, असं काही रूल नाही. जरी तुम्हाला कधी कोणी सरकारी म्हणजे पोलिसांबरोबर त्रास, तरी लक्षात ठेवा एवढं शिकायचं नॉलेज का महत्वाचं आहे. परत मी सांगतो, मी प्रॅक्टिकल हा सगळं का घेतोय, का मी तुम्हाला थेरी सांगत नाही, बघा या प्रश्न सांगा तो प्रश्न सांगा, अजिबात नाही. तर असा नियम आहे की तुम्ही कोणताही पोलीस तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, की जर तुम्ही कोणाला तरी ऍडमिट केलंय, कोणाला तरी घेऊन आलाय, तर हे नॉलेज कधी कळ मिळेल आपल्याला, आपण चांगल्या गोष्टी पाहिल्या तर कळलं. बऱ्याच शिष्यवृत्त्या 10वी ज्यांना होणार आहे, शिक्षकांना पण मुलांना मुलींना पण सांगेल, बरेच आपल्या संस्था असतात, संस्था म्हणजे काय, ट्रस्ट असतात काही, ते स्कॉलरशिप देतात काही मुलांना, आपल्याला माहितच नसतं. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आहे, तेव्हा 10वीत 90% मिळाल्यावर 70% मिळेल, इव्हन ठाणे महानगरपालिका असू दे, नगरपालिका असू दे, आपण कधी विचारलं जात नाही याचा फायदा कोण घेतात माहिती का? परदेश आपले जे परप्रांतीय लोक आहेत ना, त्यांना सगळं माहित असतं. भले हिंदी मीडियममधून 10वी झाली तरी फॉर्म भरून घेतात, इंग्लिश मीडियम झाली फॉर्म भरून, आणि आपल्या मराठी लोक काय, जसं का पुस्तकाने एवढी दौलत आहे की 10 पिढ्याखाली तरी संपणार नाही, एवढं सगळे श्रीमंत. स्कॉलरशिप असतं त्याचा पुरेपूर वापर करायचा, आणि लक्षात ठेवा अपघातात जर तुम्ही कोणाला वाचवलं त्यासारखं मोठं पुण्य नाही. तर ही जर डायग्राम आली, यातली एक अपेक्षित आम्ही परत सांगतोय 2 किंवा 3 मार्काला. पुढे सायबर क्राईम्स, सायबर क्राईम्स माहितीये सगळ्यांच्या मोबाईलवरती मॅसेज असेल बघा, प्लीज डोंट शेअर युअर ओटीपी टू एनीवन, बँक नेव्हर आस्क फॉर ओटीपी अँड कॉल्स किंवा काही SMS अँड कॉल्स किंवा काही माहिती इन्फॉर्मेशन इनपुट, बरोबर आहे. तुमच्या मला असं कोणी घरी जर मम्मी पप्पा असेल त्यांना सुद्धा सांगायचं, कोणताही बँकवाला कधी ओटीपी साठी फोन करत नाही, आणि करत असेल तर त्याला पहिलं तुमच्या सुविचारामध्ये भाषेत काहीतरी सांगा. मुलांना खाल छान सुविचार येतात, मुलींना तर हल्ली अजून छान सुविचार यायला लागले, कळलं? कारण तुम्ही काय शिकलाय, सायबर क्राईमचा टॉपिक, दुसरं मुलीच्या व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा वापरतात, परत अरे किंवा धन्य, जर तुम्ही नसेल वापरात तर माझा तुमचा साष्टांग नमस्कार सर्वांना, मुलांना पण मुलींना पण. जे वापरत आहेत त्यांनी जर DP ठेवला, आता तुम्हाला सांगतो AI आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे. तर प्रत्येकाने मी का सांगतो, मुलांनी सुद्धा आपल्या मराठी मुलांनी लास्ट बँक सगळ्यांनी
फक्त आजचं लेक्चर यासाठी ऐकायचं, परत सांगते प्रॅक्टिकल नॉलेज मी का देतोय, तुम्ही का शिकताय, हे आजचं आपलं जे व्याख्यान असणार आहे ते तुमच्या आयुष्यात थोडासा तरी नक्कीच बदल घडवणार आहे. सायन्सच आहे आपल्याला ते आहे म्हणून सांगतोय तुम्हाला मी, काय बाहेरचं काहीच सांगत नाहीये. सायबर क्राईम नावाचा टॉपिक यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, आणि सायबर क्राईम विषय हल्ली एवढे ऍडव्हर्टाईज येतात, तुमच्या टीव्हीवरती मॅच बघताना असेल, तुम्ही नॉर्मल सिरियल बघताना असतील, नॉर्मल तुमच्या पेपरमध्ये असेल, तर सायबर क्राईम विषय सांगितलं जातं. तुम्हाला कसं फसवलं जातं, जर फेसबुक इन्स्टा जे वापरत असतील तुम्हाला, ते हॅकिंग एक पद्धत असते. सोपा पासवर्ड असला तर कोणताही बघा, बँक असेल काय असेल, ते 8 अंकी पासवर्ड विचारतात, त्यामध्ये फक्त नंबर टाकून चालत नाही, त्यामध्ये काही वर्ड्स पाहिजेत, नंबर पाहिजेत, काही ते दुसरे आपले डिनॉमिनेशन असतात, ऍट द रेट वगैरे किंवा हॅश अशा पद्धतीचे चिन्ह लागतात, कारण पासवर्ड स्ट्रॉंग पाहिजे म्हणून. काही आपली मराठी मुलं या टेक्नॉलॉजीकडे वळतच नाही, त्यांना नेहमीच लक्षात राहतं की फक्त आपल्याला मार्क मिळवायचे, अजिबात नाही. 10 मिनिटं कम्प्युटर क्लासेस असतील काय असेल, गोष्टी शिकून घ्या, खूप फायद्याचे आहेत आपल्याला. तुम्ही त्याच्यापासून वाचणार आहात, मी नाही. तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून तुमचे पैसे वाचणार आहेत का, प्रश्नच नाही. तुमचे सर्वांचे पैसे, आई वडिलांचे पैसे वाचवायचे, कसे, किंवा ओटीपी फ्रॉड वगैरे होऊ शकतो. आणि दुसरं, मुली ज्या डीपी ठेवतात, फोटो शेअर करतात, मुलं किंवा मुली सुद्धा, तुमच्या फोटोचा गैरवापर, तुमचा चेहरा बदलून तुमचाच फोटो सर्क्युलेट केला जाऊ शकतो. मी स्पष्टपणे सांगतो, तुम्ही 10वीच्या मुली असलात तरी किंवा 10वीचा मुलं असलात तरी, आणि आपली बदनामी केली, ते मुद्दा म्हणून हे केलं, काही घाबरायचं नाही कधी कोणत्याही गोष्टीला. मुलींना सुद्धा सांगतोय, लक्षात ठेवा मुलींना, नो से नो ही मुवमेंट आहे. मी प्रत्येक मुलीला सांगतो, नाही ज्या मुलीला म्हणता येतं किंवा मुलाला म्हणता येतं, तो कधीच कोणत्या गोष्टीत फसत नाही, कुठली गोष्ट असू दे, ती वाईट असू दे, तुम्हाला न पटणार असू दे, नाही म्हणजे नाही. जर तुमच्याकडे तुम्हाला कधी कोणतं त्रास होत असेल, कुठलाही मानसिक शारीरिक कोणताही त्रास होत असेल, तर नाही म्हणता आलं पाहिजे, ती गोष्ट स्पष्टपणे बोलता आली पाहिजे, तर तुमच्या शिक्षणाचा फायदा आहे. जर तुम्ही गप्प बसताय तर 10वीपर्यंत शिकून तुमचा उपयोग शून्य आहे. एखादी अडाणी पोरगी ती गप्प बसते, तिला कळत नाही, तिला वाटतं भीती वाटेल, हे वाटेल, ते वाटेल, तर ती मुलगीला एक वेळा समजू शकतो. पण तुम्ही शिकलेल्या मुली आहेत, शिकलेली मुलं आहेत, समाज शिक्षणातून समाज प्रबोधनाकडे जातो. मग आज मी विज्ञान शिकवतोय पण कोणी असा बोर नाहीये, कोणाच्या चेहऱ्यावर थोडंसही एखादा लवलेश नाही, प्रत्येक जण कान देऊन ऐकतोय का, हे आपल्याला आहे पुस्तकात, पण आजपर्यंत आपण तेवढ्या आत्मीयतेने पुस्तक पाहिलंच नाही. म्हणून तो वाचाल तर वाचा. हा सायबर क्राईमचा टॉपिक तर तुम्हाला बघा यावर्षी पुन्हा विचारते. त्यामुळे कोणीही फोटो शेअर करताना, फोटो टाकताना, फेसबुक असू दे, इन्स्टा असू दे, कोणताही असू दे, कोणीही लक्षात ठेवायचा, गैरवापर होऊ शकतो. कोणती अनवॉन्टेड रिक्वेस्ट असेल, अनवॉन्टेड काही असेल, कोणाकडून मॅसेज असतात, कधी व्हॉट्सअपवर सुद्धा बाहेर देशातून मॅसेज येतात, वेगवेगळे चेहरे असतात, पोस्ट असतात, मला फसवण्यासाठी बक्षिसांचे स्कीम देतात. सायबर क्राईम काय, बघा तुम्ही 10 लाखाचं बक्षीस जिंकलं, मॅसेज सुद्धा पडला असेल, 15 लाखाचं, या याच्यावर मॅसेज करा, याच्यावर ओटीपी करा, ही लिंक शेअर करा, कोणतीही लिंक, कोणतीही लिंक म्हणतो. मी काही काही मुला मुलींना सवय असते किंवा माणसांना लोकांना की काय शुभेच्छा पाठवतात, शुभेच्छेसाठी तुम्हाला खाली लिंक पाठवली, कृपया ओपन करा. आपलीच लोक कधी ना कळत नाही ती लिंक योग्य आहे की नाही आहे, भले ते उघडल्यानंतर एखादा गुड मॉर्निंग समाज असेल, ते असल्यानंतर हॅपी दिवाळी असेल किंवा दिवाळीची शुभेच्छा असतील, पण ते लिंक कुठून आले, काय आले, तर लिंकवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तुमच्या मोबाईलवर सगळा डाटा ट्रान्सफर होतो. दुसरी गोष्ट, कोणताही ऍप डाउनलोड तुम्ही जेव्हा करता, बघा मी का सांगतोय मुलांना, ऍप डाउनलोड करता प्रत्येकाला बघा येत असेल अलाव नोटिफिकेशन, अलाव तुमचा कॉन्टॅक्ट, कॅमेरा, असेस तुम्ही देता, अलाव करताय त्या ऍप्सना. 10 MB पेक्षा कमीचा ऍप तर कधीच डाउनलोड नाही करायचं, 10 किंवा 20 MB ऍप तेवढंच ते जास्त फेक जास्त असतं. आणि जेव्हा तुम्ही डाउनलोड करता, नो टाकायचं, नो जाऊन तर टाकत चालतंय ऍप तर ठीक आहे. तुम्हाला वाटतं व्हॉट्सअपकडे तुमचा डाटा नाही आहे, तुम्ही बघा सगळीकडे अलाव केलाय, तुम्ही मोबाईलमध्ये कोणताही ऍप काढलंय त्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही डाटा, तुम्ही स्वतः परवानगी देताय की माझ्यामध्ये जेवढे कॉन्टॅक्ट आहेत, जेवढे फोटो आहेत, जेवढी गॅलरी आहे, जेवढे SMS आहेत, त्या सर्वांचे तुम्हाला आम्ही पाहण्याची संधी देतो. आता तुमच्या मोबाईलमधला समजा मी एखादा ऍप दिलं तुम्हाला, मी आता तुमच्या मोबाईलमध्ये काय काय पाहू शकतो, पण हे आपल्या मुलांना माहित नसतं, ते डायरेक्ट ओके करते, ओके का मित्र म्हणतात, अरे ओके का, ओके का, अरे ओके काय, ते काय विचारताय. आपण ऍसेस देतो एका अशा ऍपला, गेमिंग ऍप असेल काय असेल, आणि नंतर फसवणूक होतो, आपला कुठेतरी फोटो जातो, कुठेतरी आपल्या काहीतरी बदनामी होते, आपले पैसे जातात, बँक मधून सगळे पैसे गायब होतात, तेव्हा कळतं की आपल्यावर फ्रॉड झालं. मग कोणतरी म्हणतं सायबर क्राईम्स मध्ये जावा, त्यावेळेला पहिल्यांदा काय नाव पडतं, सायबर क्राईम्स, कळलं. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, मोबाईल चोरीला जातात, सोपं सांगतो, एक डिव्हाइस कंट्रोल म्हणून असतं, डिव्हाइस कंट्रोलमध्ये तुम्ही तुमचं ते सर्व अपडेट करू शकता, तुमचा मोबाईल कुठे आहे तुम्हाला लगेच कळणार, कुठे स्विच ऑफ झाला तेही कळणार. दुसरा, IMEI नंबर असतो मोबाईलवरती, मोबाईल लॉस झाला तर ते पोलीस सुद्धा IMEI नंबरवरती ट्रॅक करतात की हा मोबाईल कुठे नंतर स्विच ऑन होणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, टेक्निकली मराठी मुलांनी पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे, माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता तुम्हाला. त्याच्यानंतर एक हास्य क्लब, ही म्हातारी सुद्धा येऊ शकतात, सॉरी म्हातारी म्हणतोय, वृद्ध माणसे, चांगले शब्द वापरावे, काय पाप लागेल, वृद्ध माणसे, काय वृद्ध माणसाने हात वरती केलेत बघा, केलेत की नाही, हे काय हास्य क्लब आहे, काय आहे की नाही, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो त्याला, काय म्हणतात,
जरा सगळ्यांनी हसा बघू छान आपल्याला कोण स्ट्रेस मॅनेजमेंट करू तुम्हाला सांगतो सगळ्यात सुंदर कोण असतं माहितीये का कोण छोटं बाळ ते हसलं की आपण आपण असतो तुम्ही पण छोटी बाळ होता पण हे विसरलाय तुम्ही कळलं पुढे हास्यक्लब आला तरी आणि नंतर आपल्याला काही संस्था आहेत त्या संस्था कशा मदत करतात ते शिकाय कळलं त्याच्यानंतर सातव्यानंतर मी तुम्हाला सांगितलं धावा धडा घ्या धाव्या धड्यामध्ये बघा तुम्हाला सगळे सोपे आहे की भूकंप आला असता काय करावं काय नाही करावं सगळ्यात हेड कोण असतो रे सगळं आपत्ती व्यवस्थापनाचा हेड कोण असतो मुख्य कोण असतो प्रमुख आपत्ती व्यवस्थापनाचा तुम्ही का मी का कोणी सरकारी अधिकारी बघा ना एक तक्ता दिलाय तर तक्ता तुम्ही कधीच पाहिला नसेल सांगा तक्ता बघा इथे समोरच आहे भेटला तक्ता जावा पुढे पुढे जावा हा एक तक्ता दिलाय बघा सगळ्यात वरती कोण आहे मग कोण आहे पंतप्रधानापासून असेल बघा दिसला काय सांगा पहिला कोण असतो हेड जोरात कोण असतो पंतप्रधानानंतर कोण असतो मुख्यमंत्र्यानंतर कोण असतो जिल्हाधिकारी ऐकू नये का काही मुलं म्हणतात आय वॉन्ट टू बिकम अ कलेक्टर आय वॉन्ट टू बिकम आय एस ऑफिसर तोच तुमचा जिल्हाधिकारी ठीक आहे जिल्हाधिकारीच्या नंतर तहसीलदार नंतर सरपंच नंतर कोण सामान्य जनता म्हणजे आपण रे आपणच सरपंच निवडून देणार आहे का सरपंच एकटाच उभा राहणार आहे असं आहे का नाही सरपंचाला आपण म्हणजे एक सिस्टीम असते या सिस्टीम चिन्ह करायची सर्व स्वाध्यायातले प्रश्न येणार चौथा धडा आपला एनवायरमेंट चा धडा क्रमांक चौथा पर्यावरणीय व्यवस्थापन एनवायरमेंटल मॅनेजमेंट छान आहे आवाज येतोय ना सर्वांना
तिथं पण ठीक आहे तुम्ही
सर धन्यवाद। खूप शुभेच्छा तुम्हाला सर। आज आपल्याला व्याख्यानमायेच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या दिवशीच्या आदरणीय श्री दिग्विजय पाटील सर यांनी सांगितलं की आमची मुलं जी आहेत ती हसत सर हसत हसत ते येतातच, ती झेंडूच्या फुलासारखी हसत येतात। हां, त्याच्यामुळे आमची मुलं ही खूप गॉड आहेत। दोन तास ऐकून घेतलं, आज खरंच अभिमान वाटला। काल कुठेतरी माईक बंद करून आम्ही बोललो, तुम्हाला सांगितलं, पण नाही, मुलंही गोडच असतात, मुलंही शिकायलाच येतात, मुलं शिकतातच, फक्त तसा वातावरण क्रिएट झाला पाहिजे। आज वातावरण तसा मुलांनीही क्रिएट केला आणि आमच्या आदरणीय दिग्विजय पाटील सरांनीही केला। सरांना आम्ही शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मानित करत आहे। मी आदरणीय श्री गोडसे सर, आमचे नितीन सर आणि किशोर जाधव सर यांना विनंती करतोय, भरत चिकणकर सर यांनाही आणि आमचे जनार्दन पाटील सर यांनाही विनंती करतोय की आमच्या दिग्विजय पाटील सर यांना शॉल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित करावं। जोरदार हात वर करून टाळा उद्या। धन्यवाद सर, तुमचं येणं हे आमचं भाग्याचं आहे, कारण सर आम्ही जेव्हा फोन करतोय कधी नाही म्हणत नाही। यावर्षी गणेश उत्सव चालू होता, माझ्या घरी मराठी शाळा वाचवा ही मोहीम चालू होती। सतत दहा दिवस 7 ते 9 व्याख्यानमाळेचा कार्यक्रम चालू होता। एका दिवशी सरांची व्याख्यानमाळा होती, पण भरघोस विजांचा कडकडाट होता, पाऊस पडत होता। सर नवी मुंबईवरून मला न्यायालया किंवा मी कसं येऊ, खूप पाऊस पडतो, कोणत्याही प्रकारचा कोणताही कारण न सांगता त्या भर मुसळधार पावसामध्ये सर आमच्या घरी व्याख्यानमायेसाठी आले। सरांचं हेच अनोखेपण किंवा नाविन्यपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे, आणि त्या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा आपल्या श्रीमलंगर परिसरातल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्व व्यक्तिमत्वांकडून एक सलाम धन्यवाद सर। यानंतर शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून नितीन ठाकरे सर पालीगावचे, ज्यांचं आपल्याला दरवर्षी योगदान लाभतं, आज ते या ठिकाणी आल्यात। प्रथमतः मी तेजोमय युवा प्रतिष्ठानतर्फे शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। त्याच्यानंतर सर फक्त 2 मिनिटं बोलणार आहेत, जास्त नाही 2 मिनिटं, पण ते गरजेचं आहे। नाही नाही गरजेचं आहे, तुमची